आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेंगाव नारेंगाव APMC चे धनामिती शेपू व टमाट्याचे बाजारभाव 13 सप्टेंबर 2023 रोजीचे आहे। धनामिती शेपू यांचे बाजारभाव प्रति 100 नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत। धना म्हणजे कोथंबरीला 101 रुपयापासून 2101 रुपये प्रति शेकडा म्हणजे 1 रुपयापासून 21 रुपये प्रति जुडा बाजारभाव होता। आवक होती 1,69,300 जुड्यांची। मेथीचे बाजारभाव 400 ते 3,201 रुपये प्रति शेकडा म्हणजे 4 रुपयापासून 32 रुपये प्रति जुडा असा मेथीला बाजारभाव होता। आवक होती 31,200 जुड्यांची। शेपूचे बाजारभाव 151 रुपयापासून 1,501 रुपये प्रति शेकडा म्हणजे 1.5 रुपयापासून 15 रुपये प्रति जुडा। आवक होती 50,400 जुड्यांची। धनामिती याची लिलाव रोज सायंकाळी 6:30 नंतर चालू होतात। टॅमॅटो मार्केट प्रति क्रेट 30 रुपयापासून 100 रुपये 30 रुपयापासून 100 रुपये प्रति क्रेट टॅमॅटोला बाजारभाव होता। आवक होती 10,300 क्रेटची 10,300 क्रेटची आवक व बाजारभाव 30 रुपयापासून 100 रुपये प्रति क्रेट असा टमॅटोला आज पाहायला मिळाला। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे। पिझ्झा फक्त 110 रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे, तर सँडविचची किंमत सुद्धा 55 रुपयाच्या पुढे। बर्गर 45 रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे। चटकदार ओली भेळ फक्त 40 रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे। पाणीपुरी 25 रुपयात 6 पाणीपुरी भेटणार आहेत। SPDP म्हणजे सेवपुरी दहीपुरी 55 रुपये। दही भेळ स्पेशल सुदामा 60 रुपये। कोल्ड कॉफी फक्त 45 रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे। मसालापुरी ही फक्त 30 रुपयामध्ये।